फोटगी रोडवरील आसरा पुलाच्या रुंदीकरणाबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे आपण निश्चितच पाठपुरावा करू आणि कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवू अशी ग्वाही सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली. फोटगी रोडवरील आसरा ते जुळे सोलापूर दरम्यान असलेला आसरा पूल हा अरुंद असल्यानं वाहतुकीच्या दृष्टीनं धोकादायक बनत चालला आहे. जुळे सोलापुरातील उपनगरांची वाढती संख्या आणि दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत पडत चाललेली भर यामुळं अरुंद अशा आसरा पुलावरून दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनं जाताना अथवा चालवताना अक्षरशः प्रत्येकाला तारेवरची कसरतच करावी लागत आहे. अरुंद पुलामुळं अपघाताची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं हा पूल जणू मौत का कुआ बनत चालल्याचं वृत्त प्रसारित करून स्मार्ट महाराष्ट्र चॅनलनं या माध्यमातून प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधलं होतं आणि याचं एकूणच गांभीर्य देखील समोर आणलं होतं. याबाबत या भागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनाकडे पाठपुरावा करणं आवश्यक असल्याचं आवाहन देखील स्मार्ट महाराष्ट्र चॅनलनं केलं होतं. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी देखील या संदर्भात लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पालिका तसंच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आसरा पुलाची पाहणी करून आढावा घेतला आणि चर्चा केली. या प्रसंगी महापौर श्री कांचना यन्नम, पालिकायुक्त पी शिवशंकर, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता, नगरसेविका संगीता जाधव तसंच संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्यवरांची उपस्थिती होती. आसरा पुलाचं रुंदीकरण होणं आवश्यक आहे याबाबत पालिकायुक्त एक ठोस असा प्लान करतील. विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसंच अन्य अधिकारी याला अंतिम स्वरूप देतील. या संदर्भातील पुढील पाठपुरावा आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडू अशी ग्वाही खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी यावेळी बोलताना दिली. लोक जागृत झाले, पूल अरुंद झाली आहे, काही ना काही दुसरी उपाय झाली पाहिजे किंवा पुलाचं विस्तृतीकरण तरी झाले पाहिजे ही अपेक्षा इथली लोकांची आहे. तर हे सत्य आहे. त्या पद्धतीने आयुक्त साहेब आणि DRM साहेब आम्ही सगळे मिळून चर्चा केल्यानंतर असं ठरलं आहे की आयुक्त साहेब प्लॅन करतील, DRM सगळे ऑफिस बसून त्या जो प्लॅन आहे त्याला अंतिम स्वरूप देतील, मग त्याच्यानंतर राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे पाठवले जाईल. याच्यासाठी पाठपुरावा तरी लागणारच आहे. त्याच्यात लोकप्रतिनिधी म्हणून मी राज्यातही सुद्धा आणि केंद्रातही सुद्धा माझा जो पाठपुरावा आहे मी करणारच आहे. निधी कसं प्राप्त करून घ्यायचा तो नंतरचा विषय आहे, परंतु प्रथमतः हा पूल पाडायचं का दुसरी कुठली तरी पर्यायी व्यवस्था होऊ शकते का हे दोन्ही निरीक्षण करण्यासाठी आयुक्त साहेबांना, DRM साहेबांना सूचना दिली गेली आहे. त्या पद्धतीने ते आजपासून कार्यरत होतील. माझ्या मतानुसार यथाशीघ्र त्याचं काहीतरी मार्ग निघेल असे मी आशा व्यक्त करतो. दरम्यान स्मार्ट महाराष्ट्र चॅनलनं याबाबत आवाज उठवून आसरा पुलाच्या रुंदीकरणाचं महत्व आणि गरज निदर्शनास आणून दिल्यानं तसंच सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम यांनीही याचं एकूणच गांभीर्य ओळखून पाठपुरावा केल्यानं आसरा पुलाच्या रुंदीकरणाचा प्रश्न हा मार्गी लागणार असल्यानं याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.